ऑलिम्पिक सारख्या जगविख्यात स्पर्धेमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून भारताचा झेंडा पोहोचवणाऱ्या खाशाबा जाधव यांची गौरवशाली परंपरा आज साली रोड मराठा असणारे नीरज चोप्रा यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली ऍथलेटिक्स डिव्हिजन मध्ये पुन्हा एकदा जनगण मन आपल्या राष्ट्रगीताचा सूर घुमवत आज नीरज चोप्रा यांनी सुवर्ण पदक पटकावलंय अभिमानाची गोष्ट म्हणजे तेवीस वर्षीय नीरज चोप्रा हे पाणीपत जिल्ह्यातील रोड मराठा आहेत दोनशे अठ्ठावन्न वर्षांपूर्वी दत्ताजी शिंदे यांच्या हौतात्म्याचा प्रतिशोध घेण्यासाठी तब्बल अडीच लाख मराठ्यांची फौज घेऊन सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाने सतराशे एकसष्ट साली पाणीपत युद्धात पराभव झाल्यानंतर काही मराठा सैन्य पाणीपतमध्येच स्थायिक झाले भीतीपोटी आपली ओळख लपवण्यासाठी त्यांनी बाजूच्या राजाचं अर्थात रोड रूप धारण केलं मात्र दोन हजार साली त्यांना आपण मराठा वंशज असल्याचं लक्षात आलं तेव्हापासून ते रोड मराठा म्हणून संबोधले जातात रोड कम्युनिटीला मराठा असल्याची जाणीव होण्यात मराठा जागृती मंच विरेंद्र वर्मा व डॉक्टर वसंत मोरे यांचं मोलाचं योगदान आहे हरियाणातील हे मराठा पवारचे पाणवर महालेचे महालन जोगदणचे जागलन भोसलेचे भोसला व चोपडेचे असे रूपांतरित आढळतात पाणीपत जिल्ह्यातील मराठ्यांचे वंशज गावचे भूषण नीरज चोप्रा यांनी ऍथलेटिक्स मध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिल्यानं त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा